नमस्कार, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी शीतल खवसे, आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे, बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो किंवा सामाजिक, भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार, आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। आता नेत्यांचे एकके नको, रिपब्लिकन जनतेचे एकके करावे, चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून नारायण बागडे यांचे आव्हान। रिपब्लिकन नेत्यांचे एकके हे हास्य झाले। एक होता होता कित्येक नेत्यांच्या हार आणि गौऱ्या घाटावर गेल्या आहेत, तरी सुद्धा नेत्यांच्या सत्तेचा पदाचा मोह गेला नाही। बाप अध्यक्ष, बायको उपाध्यक्ष, पोरग कोषाध्यक्ष यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा रिपब्लिकन पक्ष परिवारात गुंपून पक्षाचे तीन तेरा केले। सूर्यचंद्र याला लागलेले ग्रहंत्री वर्षातून एकदा सुटते, परंतु रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीचे ग्रहण अजूनपर्यंत सुटत नाही। मग आता एकच पर्याय, आता रिपब्लिकन नेत्यांच्या एकक्याच्या भानगडीत न पडता रिपब्लिकन जनतेने एकके करूया, हा संदेश देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने धन्य झालेली अनुप्रवर्तक दिनानिमित्त आंबेडकरी विचार मोर्चा आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आणि समता सैनिक दलाच्या वतीने चंद्रपूर शहराची परिक्रमा करीत रिपब्लिकन जन एक व्हा संदेश मार्च काढण्यात आला होता। या प्रसंगी आंबेडकरी विचार मोर्चा आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे प्रांजळ कबुली देऊन जनतेला एक होण्याचे आवाहन केले। मार्चचे नेतृत्व चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नागशन खंडारे, जीवन निमगडे, बौद्ध धर्मा बागडे, प्रवीण आवडे, इंजिनियर अनिल मालके, भाऊराव बोरकर यांनी केले। नागशन खंडारे पुढे म्हणाले की आम्ही सर्व काही सहन करू शकतो, रिपब्लिकन शब्द आम्हाला आमच्या शहरातील जसे अंग आहे तसेच आमच्या जीवनाचा एक भागच आहे, याला आमच्यापासून दूर करू शकत नाही। या शब्दांची गरिमा आणि पवित्रा कायम ठेवण्यासाठी दोन नाही चार दंडे मारायची वेळ आली तरी धम्म योद्धा आणि समता सैनिक दल मागे पुढे पाहणार नाही, त्यांचे प्रात्यक्षिक आज करून दाखवले आहे। रिपब्लिकन जरी एक व्हा संदेश घोषणा देऊन धर्माबुद्ध बागडे यांनी परिसर दणाण सोडले। याला मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनतेने प्रतिसाद दिला असे चंद्रपूर शहर अध्यक्ष जीवन निमगडे यांनी सांगितले। WH न्यूज ब्यूरो रिपोर्ट, चंद्रपूर। बद्दल तुमचे धन्यवाद। आज एवढंच, पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत। WH न्यूज सोबत राहा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा, जाहिरात देऊन आर्थिक मदत करा। धन्यवाद।